नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मऊ आणि लुसलुशीत असे पांढरे शुभ्र उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी रेसिपी नीट समजावून सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे खूप सुरेख आणि सुंदर असे मोदक तयार होतात चवीला तर खूप अप्रतिम एकदम मऊ लुसलुशीत असे तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक भांडं गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक, एक चमचा तूप घातलेला आहे तूप पूर्णपणे वितळू द्यायचं आपण सारण तयार करतोय आणि याच्यामध्ये मी एक मोठी वाटी हा ओला नारळ आहे तो किसून घेतलेला आहे आणि तो इथं वापरलेला आहे आणि पाऊन वाटी किसलेला गुळ तुम्ही जर एक वाटी खोबरं किसलेलं घेत असाल तर त्याच्यात पाऊन वाटी गूळ हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे एक अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि एक ही खसखस घातलेली आहे मिठामुळे सारणाला खूप छान चव येते आणि खसखसमुळेही आणि थोडं पाणी घालायचं म्हणजे गूळ वितळायला खूप छान मदत होते आणि खूप छान असं सारण तयार होतं तर हे आता मी एकत्र एक, एक करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि खूप छान असं हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं सारणासाठी ओलाच नारळ वापरायचा सुक्या नारळाचा वापर नाही करायचा आहे आणि पूर्ण गुळ वितळेपर्यंत खूप छान असं हे सारण शिजवून घ्यायचं आहे आता आपण उकड करून घेऊया तर इथे मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर ही आपली जी रेग्युलर वाटी आहे तर ह्या वाटीने मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप पण आवर्जून घाला त्याच्यामुळे उक उकडीची टेस्ट जी आहे ती खूप छान येते आणि मोदक पण छान अगदी मऊ लुसलुसीत होतात एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि आता याला मी एक मस्तपैकी उकळी येऊ दिलेली आहे उकडीसाठी जेवढं तुम्ही पीठ घेत असाल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे समजा एक वाटी तुमचं पीठ असेल तर एक वाटी पाणी तर उकडीचं हे प्रमाण आहे तर ते त्याप्रमाणेच आपल्याला उकड करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी तीन वाट्या हे मोदकाचं पीठ आहे म्हणजे तांदळाचं पीठ आहे तर ते वापरलेलं आहे मी तर विक विकतचं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि आता मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही जर घरगुती तांदळाचं पीठ वापरत असाल तर ते जुना तांदूळ वापरा आणि खूप बारीक असं गिरणीमधून दळून आणायचं आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि सगळं असं छान अशी उकडी एकत्र एक करून घेतली आणि याला एक छोटीशी वाफ दिली म्हणजे गॅस बंद करूनच आता करून हे बघा सारण खूप छान असं एकत्र करून झालेलं आहे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड शेवटी घालायची म्हणजे सारणाला वेलचीचा सा खूप छान असा वास येतो आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे बघा पूर्ण सारण कोरडं करून घ्यायचं आहे कुठंही पाणी राहता कामा नये ओलसर सारण नाही ठेवायचं आहे हे बघा मस्तपैकी असं हे सारण आता तयार झालेलं आहे हे बघा एक दोन मिनटाची मी याला उकडीला वाफ दिलेली आहे आणि वाफेचं पाणीच मी या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे उकडीमध्ये आणि बघू शकता तुम्ही छान अशी आपली ही उकड आता झालेली आहे आता आपण हे पीठ आहे ते मळण्यासाठी घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी उकड तयार झालेली आहे परफेक्ट उकड तयार होते समप्रमाणात पाणी आणि पीठ घेतलं तर तर आता परातीमध्ये मी हे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे उकड थोडी गार झाल्यानंतरच मी घेतलेलं आहे खूप गरम गरम असेल तर मळायला जमत नाही म्हणून थोडंसं गार करून घ्यायचं आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं तुम्ही जेवढं चांगलं हे पीठ मळाल तेवढेच मोदक सुरेख होतात हे बघा खूप छान असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे सारण पण आता गार झालेलं आहे तर आता आपण मोदक करायला घेऊया मोदक करताना तुम्ही जेवढं पीठ घ्याल हातात तर ते पुन्हा एकदा हातामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता याची मी थोडंसं हाताला पाणी लावून याची मी पारी तयार करून घेत आहे हे बघा तुम्ही जेवढं जास्त पीठ मिळून घ्याल तेवढे मोदक खूप सुरेख होतात आणि ओळायलाही एकदम सोपे पडतात आता याच्यामध्ये मी सारण घातलेलं आहे आणि दाखवल्याप्रमाणे या मोदकाला आहेत त्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हे बघा अंगटाच्या बाजूचं जे बोट आहे तर त्याने ही पाकळी करून घ्यायची आहे आणि एक एक पाकळी अशी व्यवस्थित पूर्ण खालपर्यंत आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायची आहे हे बघा तुम्ही जेवढ्या जवळजवळ पाकळ्या घ्याल तेवढ्या मोदकाच्या पाकळ्या जास्त होतात आणि मोदक दिसतोय खूप सुरेख हाताला थोडं थोडं पाणी लावून मी ही मोदकाच्या सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकाच दिशेने फिरवून ह्या सगळ्या पाकळ्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत एकाच दिशेने फिरवायच्या आणि ह्या सगळ्या पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आणि मोदकाचं टोक आहे जेवरचं ते करून घ्यायचं जादा पीठ वाटत वाटत असेल टोकाकडे तर थोडं काढून घेतलं तरी चालेल आणि ह्या बघा अशा प्रकारे हा सुंदर असा मोदक वळून झालेला आहे आता मी तुम्हाला साच्यामध्ये मोदक कसा करायचा ते दाखवते माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे तर याच्यामध्ये थोडंसं पीठ पुन्हा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचं शा, आणि साच्यामध्ये थोडं हे पीठ घालायचं प्रत्येक मोदक करण्याच्या अगोदर ते पीठ थोडंसं हातावर थोडं मळून घ्यायचं म्हणजे मोदक सुरेख होता साच्यामध्ये पीठ भरायचं अंगठाच्या साह्याने आतमध्ये दाबायचं थोडंसं पाणी लावायचं आणि पूर्ण साच्याला हे पीठ आहे ते आतमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं शा, पूर्ण साचा कवर होईल इथपर्यंत हे पीठ लावायचं मध्ये जो भाग आहे तो थोडासा आतमध्ये प्रेस करायचा म्हणजे टोकाकडचा भाग आहे तो खूप छान येतो हे बघा पाणी लावल्यामुळे हे पीठ आतमध्ये लावायला एकदम सोपं पडतं पाण्याच्या हात वापरल्यामुळे आणि नंतर मग मी याच्यामध्ये सारण भरलेलं आहे छान असं सा सारण भरून घ्यायचं आणि मग बाकीच्या पिठाने हा मोदक आहे तो सील करून घ्यायचा व्यवस्थित अगदी व्यवस्थित हा मोदक बा शेवटची बाजू आहे खालची बाजू आहे मोदकाची ती सील करून घ्यायची आणि अलगद हा मोदक हा साच्यामधून काढून घ्यायचा हे बघा आणि तुम्ही बघू शकता खूप सुरेख असा हा मोदक साच्यामधनं आलेला आहे आणि खूप सुरेख असा मोदक हा दिसतो साच्यामधले सगळे मोदक एक हे एकसारखे येतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात तर अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे मोदक हे साच्यामधले करून घेतलेले आहेत खूप पटपट आणि एका आकारात असे मोदक साच्यामधनं तयार होतात तरी बघा खूप सुरेख असे मोदक हे तयार झालेले आहेत आता मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये हे जे केलेले मोदक आहेत ते ठेवून घेतलेले आहेत तुम्हाला वाटत असेल तर चाळणीला खाली थोडंसं तेल लावलं तर चालेल आणि पावसाळ्याच्या दिवसात जी हळदीची पानं येतात तर ती पण इथं खाली ठेवली आणि त्याच्यावर मोदक ठेवून ते वाफून घेतले तरी खूप छान वास असा त्या पानांचा येतो टोपामध्ये मी थोडंसं पाणी उकळवत ठेवलेलं आहे मोदक पात्रामध्ये पण तुम्ही हे व्यवस्थित वाफून घेऊ शकता आणि त्याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आणि नंतरच चाळण त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक मीडियम गॅस फ्लेमवर दहा मिनटासाठी मी हे मोदक वाफून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक वाफून झालेले आहेत हे बघा खूप सुरेख असे मोदक तयार झालेले आहेत परफेक्ट चवीला पण खूप अप्रतिम लागतात तर न नक्की ह्या प्रमाणात आणि असे दाखवल्याप्रमाणे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना नक्की आवडेल खूप अप्रतिम चवीचे मोदक तयार होतात केल्या केला, केला संपतील असे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू